मी गायत्री क्षीरसागर, महा 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आजची विशेष बातमी जाणून घ्या. भारतामध्ये कोणत्या राज्यात काय निर्बंध. भारतातील 12 राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. या राज्यांनी कुठे लॉकडाऊन, कुठे जमावबंदी, तर कुठे संचारबंदी लागू केली. त्यामुळे देशात मिनी लॉकडाऊनचं चित्र निर्माण झालं असून लॉकडाऊनच्या दिशेनं आपली पावलं पडत असल्याचं सांगितलं जाते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि दिल्ली या 5 राज्यांमध्ये राज्यव्यापी नाईट कर्फ्यू लावण्यात आलाय. गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये अंशतः निर्बंध लावण्यात आले. उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये गुरुवार रात्रीपासून नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा करण्यात आली. लखनौ, गाझियाबाद, गौतम बुद्धनगर, कानपूर, वाराणसी आणि प्रयागराज या शहरांमध्ये गुरुवारपासून नाईट कर्फ्यू लावण्यात आला. जम्मू काश्मीरमधील जम्मू, उधमपूर, कठुआ, श्रीनगर, बारामुला, बडगाम, अनंतनाग आणि कुपवाडा या जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. गुजरातमध्ये कोरोना बळींची संख्या वाढत चालली असून अंत्यसंस्कारासाठी स्मशानं कमी पडत असल्याचं चित्र आहे. त्यात अनेक राज्यांनी लसीचा तुटवडा असल्याची तक्रार केली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधलं लसीकरण त्यामुळे थांबवण्यात आलंय.